पण मी एवढीच विनंती करण्याकरता आपल्याला आलो आहे, या ठिकाणी अशोक नेत्यांसारखा एक आपला उमेदवार, गरीब घरचा आदिवासी घरचा मुलगा हा आपला उमेदवार म्हणून आलाय। बंधू भगिनींनो, तुमच्या आशा आकांक्षा मला पूर्ण करायच्या आहेत। मला माहिती आहे या ठिकाणी 2017 साली आपण नगरपंचायत घोषित केली, काही लोक कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात ते अडलाय, पण काळजी करू नका, निवडणूक झाली की देशाच्या सॉलिसिटर जनरलला त्या ठिकाणी विनंती करून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही उभं करू आणि या ठिकाणची नगरपंचायत ही तर आम्ही करूच, पण नगरपंचायत झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात निधी देऊन या आमगावचं चित्र बदलून दाखवू, हा तुम्हाला विश्वास देण्याकरता मी आलेलो आहे। बंधू भगिनींनो, ही बाजार समिती आहे, केशवभाऊंनी सांगितलं बाजार समितीचा विकास करायचा आहे। केशवभाऊ चिंता करू नका, तुम्ही जेवढा निधी मागाल आचारसंहिता संपल्यानंतर तेवढा निधी या बाजार समितीच्या विकासाकरता मी या ठिकाणी उपलब्ध करून देईल। आज आपण पाहू शकतो कसारगडला आपण निधी उपलब्ध करून दिला, हजार फालला आपण निधी उपलब्ध करून दिला, या ठिकाणी देवरू तालुक्यातील ठासगड याही ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात बदल करतोय। आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 बोनस देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि मी तुम्हाला सांगतो पुढच्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये आम्ही सगळे फिडर सोलरवर नेतोय। शेतकऱ्यांना दिवसा 12 तास 20 ही 365 दिवस देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे। त्यामुळे देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार तुमची सेवा करताय। येत्या 19 तारखेला मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता सकाळी उठून मतदान केंद्रावर जा, अशोक नेत्यांच्या नावासमोर कमळाचं चिन्ह आहे, ते कमळाचं बटन दाबा आणि नेत्यांचा विजय करून मोदीजींना प्रधानमंत्री बनवा, एवढीच विनंती करतो।